तिरंग्याचा आणि स्वातंत्र्य दिनाचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे। तर गुणरत्न सदावर्तेंच्या रूपाने गोडसेच्या औलादी फिरत असून गोडसेचे फोटो नाचवणं फडणवीसांना चालतं का असा सवालही अतुल लोंढेंनी उपस्थित केलाय। तसंच धमक असेल तर महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या गोडसेच्या प्रवृत्तींवरही कारवाई करा असं आव्हानही अतुल लोंढे यांनी फडणवीसांना दिलंय। ज्या पद्धतीने मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी तिरंग्याचा अपमान केला, यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आणि स्वातंत्र्य दिनाचाही अपमान केला, हा राष्ट्रद्रोह आहे। शंड नसाल तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा, नाहीतर कसा दाखल करून घ्यायचा ते काँग्रेस बघून घेईल। फडणवीस साहेब, आपण खूप औरंगाच्या अवलादी करतात, त्या गोडसेच्या अवलादीच्या फिरून राहिलेल्या आहेत, त्या सदावर्तेच्या रूपामध्ये गोडसेचे फोटो नाचवून तो रस्त्यावर फिरून राहिलेला आहे, हे चालतं का आपल्याला? आपल्यामध्ये जर शक्ती असेल आणि या देशाच्या राष्ट्रपित्याचा जर सातत्यानं अपमान होत असेल आणि गोडसेच्या प्रवृत्ती बळकाव करत असतील तर त्याचाही बंदोबस्त आपण केला पाहिजे।